बॉश सर्विस, आता आपल्या संगमनेर मधील ऑटो ब्रँड मल्टीकार सर्विस मध्ये सुसज्ज जागा, अत्याधुनिक तंत्रज्ञान, डेंटिंग पेंटिंग ची सुसज्ज मशीनरी, कार रिपेअर, व्हील अलाइनमेंट अँड बॅलन्सिंग, एसी रिपेअर, स्पेअर पार्ट्स, फोम वॉश, ऑइल चेंज, इंजिन सर्व्हिस, ब्रेक सर्व्हिस, बॅटरी सर्व्हिस, लाईट सर्व्हिस आणि कोड स्कॅनर। समर ऑफर, ऑइल कुलंट फिल्टर बदली करा आणि मजुरीवर मिळवा 100% सूट। लिमिटेड पीरियड ऑफर, त्वरा करा। ठिकाण ऑटो ब्रँड मल्टीकार सर्व्हिस, समनापूर गणपती मंदिरासमोर, संगमनेर लोणी रोड, संगमनेर। संपर्क 72 18 18 18 49। महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचं द्विवार्षिक राष्ट्रीय अधिवेशन रविवारी 21 मेला नगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे फळे भाजीपाला बाजार आवारामध्ये पार पडणार आहे। यानिमित्तानं एक स्वागत समिती स्थापन केली गेली आहे। नगर जिल्हा हमाल पंचायत या अधिवेशनाचे संयोजक यजमानाच्या भूमिकेत आहेत, तर श्वेतगंगेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे कष्टकरी हमाल मापाडी कामगारांचे लोकनेते स्वर्गीय शंकरराव घुले यांच्या कार्यकाळात एकदा नगरला हे अधिवेशन घेतलं गेलं होतं। तर यंदाच्या या एकदिवसीय अधिवेशनाच्या उद्घाटनासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना निमंत्रित केलं गेलंय। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे राज्याध्यक्ष डॉक्टर बाबा आढाव हे असणार आहेत, तर माजी समाज कल्याण मंत्री आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच तसेच राज्य आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार, माजी आमदार दादाभाऊ कळमकर हे प्रमुख पाहुणे म्हणून हजर असणार आहेत, अशी माहिती स्वागताध्यक्ष आमदार संग्राम जगताप आणि जिल्हा हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। आता आमच्या पदाधिकाऱ्यांनी, उपाध्यक्ष घायसाहेब असतील, आमचे आदरणीय लोमटे साहेब असतील, पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलंच आहे की आमचा सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न असेल की माथाडी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी ही झाली पाहिजे। ज्या माथाडी बोर्डामध्ये जे कमी स्टाफ आहे तो जास्तीप्रमाणे भरला पाहिजे, आणि पेन्शनचा विषय असेल आणि आमचे स्थानिक मुद्दे आता आम्ही ह्याच्यातून सांगितलेलेच आहे, स्थानिक असतील, राज्यस्तरीय असतील, पण सर्वात महत्त्वाचा प्रामुख्याने पेन्शन आणि माथाडी कायद्याची अंमलबजावणी हा आमचा प्रामुख्याने, कारण माथाडी कायद्याची अंमलबजावणी जर झाली तर त्याच्यात सर्वच कामगारांचे प्रश्न आमचे त्याच्यातून निश्चितपणे सुटणार आहेत। आपण वारंवार आंदोलन केलं, आंदोलनात जे जे काही माथाडी कामगार कायद्याच्या मोडतोड केली जात आहे त्यासाठी तुम्ही आंदोलन केली होती, तर ती भूमिका देखील या ठिकाणी मांडली, निश्चितपणे मांडणार होतो आम्ही। सर्वच विषय म्हणजे सर्व कष्ट अंग माहिती कष्टकरी सर्वांचेच आम्ही प्रश्न तिथं मांडणार आहोत आणि वेगवेगळे ठराव आम्ही तिथं करणार आहोत। अहमदनगर जिल्ह्यामध्ये मापाडी संघटनेचं राज्यस्तरीय अधिवेशन हे मार्केट यार्ड परिसरामधील फळे व भाजीपाला मार्केट आहे त्या ठिकाणी संपन्न होणार आहे, आणि राज्यभरातून एक सर्व कष्टकरी बांधव या ठिकाणी अधिवेशनाकरता उपस्थित होणार आहे। या सर्व कार्यक्रमाकरता स्वागताध्यक्ष म्हणून माझी निवड करण्यात आली आहे। प्रथमतः मी सर्व या संघटनेचे विशेषतः अभिदात्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो, आणि ह्या अधिवेशनाकरता आत्ताच अभिदात्यांनी देखील सांगितलं, त्याचप्रमाणे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील सांगितलेलं आहे की अधिवेशनाचं स्वरूप, कामकाजाचं स्वरूप हे आपल्यासमोर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी मांडलेलं आहे की या संघटनेचे प्रश्न काय, राज्याच्या कामगार बांधवांचे काय प्रश्न आहेत याची सखोल माहिती ही आपल्यासमोर थोडक्यामध्ये यांनी मांडण्याचा प्रयत्न देखील केला आहे। आणि या अधिवेशनाकरता या देशाचे नेते महाराष्ट्राचे भूषण आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, त्याचप्रकारे नगर जिल्ह्याचं भूषण पद्मश्री पोपटराव पवार साहेब व अन्य कामगार संघटनेचे सन्मान्य अध्यक्ष बाबाजी आढावसाहेब असतील, व सर्व पदाधिकारी महाराष्ट्रामधून वेगवेगळ्या जिल्ह्यामधून उपस्थित राहणार आहेत। आणि याच्याकरता जसं मागच्या काही काळापासून अभिदात्यांच्या माध्यमातून ज्यावेळेसपासून ही जबाबदारी अभिदात्यांवर आली तर त्यावेळेसपासून कामगार क्षेत्रामध्ये कुठलाही कामगार असेल, मग तो कुठलाही कामगार असो, अगदी घरामध्ये घर कामगारापासून तर अगदी माथाडी बोर्डामध्ये अधिकृत असणारा कामगार, या सगळ्या विषयांवरती काम करण्याकरता अभिदात्याच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये टीम कार्यरत आहे, आणि त्यांच्याकरता देखील आम्ही मंत्रालय स्तरावरची हे वेगवेगळे प्रश्न मांडण्याकरता देखील आम्ही सातत्याने पाठपुरावा केला आहे। आणि अधिवेशन झाल्यानंतर देखील अधिवेशनामध्ये जे जे ठराव होतील, जे काही प्रश्न मांडले जातील, तर त्याची सोडवणूक करण्याकरता, त्याचा पाठपुरावा करण्याकरता राज्य दरबारी या ठिकाणी प्रयत्न करण्याचं काम देखील आम्ही या ठिकाणी करण्याचं काम आम्ही करूयात।
आणि निश्चितच ह्या अधिवेशनाच्या अनुषंगाने एक चांगली मोठी तयारी ही या ठिकाणी चालू आहे आणि निश्चित हे अधिवेशन यशस्वी कसं होईल, कारण की हे अधिवेशन संपल्यानंतर याची खरी काम सुरू होणार आहे. आणि अधिवेशन ज्या दिवशी संपल्यानंतर हे जे प्रश्न होते जे ठराव होईल त्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पुढचे पावलं देखील हे उचलण्याकरता आम्ही तयारी सुरू करणार. यावेळी नगर जिल्हा हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले, राज्य महामंडळाचे उपाध्यक्ष राजकुमार घायाळ, डॉक्टर हरीश घुरट, विकास मगदूम, सरचिटणीस सुभाष लोमटे, सहचिटणीस आप्पा खताळ, शिवाजी शिंदे, रमजान पठाण, हनुमंत बहिरट, विशेष निमंत्रित कॉम्रेड बाबा अरगडे यांची हजेरी होती. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृह वस्तू भांडार. 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या 1000 व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृह वस्तू भांडार मध्ये.